यानंतर एका ब्रेकिंग न्यूज आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडून 10 जण इच्छुक आहेत. माजी खासदार संजय काकडेंनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे. तर पुणे लोकसभा लढण्यासाठी मी इच्छुक असल्याचं संजय काकडे म्हणत आहेत. पुणे लोकसभा लढण्यासाठी भाजपकडून जगदीश मुळीक, मुरलीधर मोहोळ, संजय काकडे, स्वरदा बापट, त्याचबरोबर सुनील देवधर, माधुरी मिसाळ यांची नावं चर्चेत आहे. तर पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये स्पर्धा पाहायला मिळते, कारण भाजपकडून 10 जण इच्छुक असल्याची माहिती समोर येते. माजी खासदार संजय काकडे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. पुणे लोकसभा लढण्यासाठी मी इच्छुक असल्याचं ते म्हणत आहेत. आणि पुणे लोकसभा लढण्यासाठी भाजपकडून जगदीश मुळीक असतील, मुरलीधर मोहोळ, त्याचबरोबर संजय काकडे, स्वरदा बापट, सुनील देवधर, माधुरी मिसाळ यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेसाठी पुण्यातून भाजपमध्ये आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार ते बघावं लागेल. आमच्या पुणे लोकसभेमध्ये 10 उमेदवार इच्छुक आहेत. 10 उमेदवार आपापल्यापर्यंत काम करत आहेत. ज्याला पक्षसृष्टी दिल्लीनं हिरवा कंदील देतील त्या उमेदवाराचं सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, आमदार असतील किंवा नेते म्हणणारे नेते असतील, हे सगळे त्यांचं काम करतील आणि विजय हा भारतीय जनता पक्षाचाच लोकसभेत होईल यात काळी मात्र शंका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.